माउली कोबाटे आणि सोफिल काशी हो विकास पहलवानसाठी 2000 रुपये बाल गोपाल तालमीच्या वतीने या कुस्ती मैदान कुस्ती कमिटीच्या वतीने 2000 रुपये जरा देऊन त्याचं कौतुक होतंय। काजल सायकल चालवायला पाहिजे आज इथं वाशिम मध्ये काय सायकल चालवायचे परत भविष्यामध्ये दिल्लीमधून फोर व्हीलर घेऊन यायचा टेलर साहेब सायकल येते का हजार एक म्हणून एक्सप्रेस गाडी जलदगती एक्सप्रेस कोल्डवाडी टू मुंबई काजल एक्सप्रेस वर्षिंग्यावरून गाडी सुटणार ती मुंबईला जाणार जाऊ द्या माणसाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतं काजल जाधव काय झालंय माणसाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतं घोड्याची गोष्ट सांगावी लागेल आता हा जाऊया राजा येत ना आता इथं शेवा हॅलो आणि महादेव वाशिम संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला तानाजी भाऊ जाधव यांच्या मित्राचा मोबाईल हरपलेला आहे सोनीचा कोणाला सापडला तर त्याने हाणून द्यावं त्याला टाळे बक्षीस देण्याची सबके बक्षीस देण्याची काजल जाधवा सायकल होती राहुल माते या महिलांना शेवा सर माणसाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतं तुम्हाला माहिती एक गोष्ट सांगतो 2 मिनिटाची जरा एक लक्ष द्या एवढं मोठं मैदान अतिशय शांततेत पार पडलंय पंढरीच्या पंढरपाशी आषाढी वारी एक आणि कार्तिकी वारी एक मध्ये तुम्हाला माहिती आहे कार्तिकी वारीला भविदेव घोड्याचा बाजार भरतो त्या घोड्याच्या बाजारामध्ये 25 लाख रुपये किमतीचा घोडा विक्रीला आलेला असतो घोड्याच्या मालकाला जाऊन विचारलं घोड्याची किंमत इतकी का सांगितली तर त्या घोड्याच्या मालकानं सांगितलं या घोड्याच्या जर मनात आलं तर 2 तासामध्ये घोडा हा पुण्यातून पंढरपूरला येऊ शकतो किंवा पंढरपूरातून पुण्याला जाऊ शकतो मनात आल्यानंतर याच घोड्याच्या मनात आलं तर 4 तासामध्ये हा घोडा मुंबईला जाऊ शकतो तर मग एवढा सुंदर घोडा विक्रीला काय काढलाय कोणाला सांगत नसला तर तुम्हाला सांगतो हा घोडा विक्रीला कशासाठी काढलाय तर या घोड्याच्या कधी मनातच आलं नाही तिथपर्यंत झालं म्हणून घोडा विक्रीला काढलाय तसं माणसाच्या मनात यावं लागतं त्यावेळेला भारत केसरी होऊ शकतो हिंद केसरी होऊ शकतो राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होऊ शकतो काही होऊ शकतो विकास प्रसाद आखाड्यामध्ये चला आपलं मानधन घेऊन जावा बाळ गोपाल तालीम मंडळाच्या वतीनं आपणाला 2000 रुपयाचं मानधन देण्यात येत आहे भरपूर झाली सर्वांचं कौतुक होत आहे गाला भाऊ आपल्या बर्फ कारण राजेश्री शेव महाराजांनी कोल्हापूर मध्ये 1912 साली आशिया खंडातला नंबर 1 मैदान बांधलं कमशीच्या आकाराचं 1 लाख प्रेक्षक आणि त्याही पेक्षा जास्त प्रेक्षक एकाच वेळा कुस्ती मैदान पाहतील आणि उद्घाटनाची कुस्ती घेतली जगजेत्या गावाचा भाऊ इमाम बक्ष आणि मोहिदीन खलिफा साऱ्या जगाला या महाराष्ट्राच्या कुस्तीनं ओळख केली याच कुस्तीनं म्हणून लाचविले मन लागली शिगोळी ते जीवन सोडी तैसे केले माऊली कोकाटे आखाड्यामध्ये चला पंढरपूरचा पहलवान आकलू जवळचा सराठीचा पहलवान आणि स्वप्नील काशी हा सोलापूर जवळचा सोलापूरचा पहलवान गोकुळस्ता तालमीला पुण्याला सराव करतो इंटरनॅशनल पहलवान आहे तो काशी भाऊ पंढरी चला दिगंबर पहलवान हिंगोली चला लक्ष्मण हिंगोली हिंगोली बरोबर लढलेला पहलवान पहलवान विकास आपला बक्षीस घेऊन जावा भाऊ पांडे वाशिम चला आणि
बच गयो, फिर भी पकड़ा गयो। घर 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 कुश्ती शुरुआत, पैसे पिटले, किती पैसा गेला याला महत्व ना, आनंद किती मिळाला याला महत्व। लाखोचा जनसागर वाशिम मध्ये, जनसागराचा महासागर झालेला आणि सागराला उदाहरणाला वाशिम नगरीमध्ये छोट्याशा रोपवाट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं। गला भाऊ आता खांद्यावर पताका घेतलेली आहे, ती खाली टेकवायची ना। गला भाऊ जरा एक लक्ष दे, जरा आकडे मदत केला कुस्ती मदत। एक मिनिट थांबा, आकडे होती जावा, एक मिनिट मी सांगतो बोलू। आणि माझ्याकडे बघा, गला भाऊ तिकडे पाठीमागे बघा, याही पेक्षा मोठच्या वरची मोठं मैदान घेणार असं हात वरती करून अभिवादन करा। बोलले तैसा चाले त्याची वृंदा विपावले। आता विदर्भामध्ये पैलवानासाठी कमी नाही, कोटभर रुपयाची तालीम उभा केली आणि एखाद्या गरीबाचं पोरग दिसलं तर त्याला पोटाशी धरून तयब सारखा। राजीव बोले माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेला। इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय सिटी, कुस्ती आणि बजरंगबली इज माय प्रॉपर्टी। या कुस्तीने भरपूर काय असं दिलेला। वयाच्या 34व्या वर्षी अखंड महाराष्ट्र रोज याच बाजारात आहे, रोज एक दिवशी घरी नाही। डिसेंबर पासून कुस्त्याच्या मैदानाचा सीझन सुरू होतो, फेटा बांधून जे पडत आहेत अंकुशार किले सर उद्या नॅशनलच्या स्पर्धेसाठी रवाना होतात। आणि मी पंढरपूर पाशी शिरशी म्हणून छोटस गाव आहे, तिथं मोठं मैदान आहे, सुनील शेवटकरची एक नंबरला कुस्ती तिथं उद्या, सचिन चव्हाणची तिथे कुस्ती आहे, 1 तारखेला वाकडीला कुस्ती मैदान आहे। एक तारखेला पुसरला मोठा महासंग्राम आहे, 1 लाख रुपये बक्षीस आहे। पैसे कुठे खर्च करावे याचा भाव, तन मन धनानं कायवाची मनानं असं सर्वांनी सहकार्य केलेला आहे। तर महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगता सांगता राहून गेलेला, कारण इतिहास माहिती असणं गरजेचं आहे। 1917 आणि 1971 साल दादोबा चौगुले, 1972 आणि 1973 लक्ष्मण वडा, 1974 युवराज पाटील, 1975 रघुनाथ पवार पुणे, भैरवचे पैलवान पुण्या महाराष्ट्रातून आलेले, बालगोपाल व्यायाम प्रसारक मंडळ वाशिम मध्ये भोजनाची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व पैलवानी पास घेऊन जायचं आहे, इथं जेवणाची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे, तालमेवरती जेवणाची सोय केलेली आहे पैलवानासाठी फक्त, नाहीतर सर्व प्रेक्षकी जाता। किरण पैलवान वाशिम आणि गिरिराज पैलवान चांगली जेवणाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे। अन्नदान, नेत्रदान, कन्यादान, वस्त्रदान असे अनेक दान करण्याची पद्धत आहे। माऊली कोकाटे फर्स्ट बॉल, स्वप्नील काशी फर्स्ट बॉल, भाऊ बंडे फर्स्ट बॉल, दिगंबर इंगोले फर्स्ट बॉल, ज्ञानेश्वर घाणेकर फर्स्ट बॉल, पैलवान राजीव नांदेड फर्स्ट बॉल चला, किरण वाशिम आणि गिरिराज परभणी चला। किती वेळा पुकार द्यायचा हो, तर 1976 हिरामन मरका, 1977 महाराष्ट्र केसरी अधिवेशन आणि झालं, 1978 अप्पा कदम, जिनके नाम में है दम वो अप्पा कदम, शिवाजी पाटपुते वरती मात केली, 1979 शिवाजी पाटपुते मदार रणापुरती मात केली, 1980 स्वर्गीय इस्माईल शेख सोलापूर जिल्ह्याला पहिली मानाची गदा, विष्णू भंडारी वरती मात केली मुंबईच्या। माऊली कोकाटे चला,
1981 बापू लोखंडे सरदार कुशलवती मात केली, 1982 संभाजी पाटील सरदार कुशलवती मात केली, 1983 सरदार कुशल विष्णू भंडारी वरती मात केली, 1984 नामनेमुळे शंकर तोडकर वरती मात केली, 1985 विष्णू जोशीकर रामा माने वरती मात केली, हो 1985 एकवरण स्वर्गीय संजय पाटील आणि गेलो बच गयो हा डाव प्रतिडाव डावाची उकळा हल्ले प्रति हल्ले पैसे पिटले मला त्या खेळ दाखवा मला जोरदार कुस्ती पहलवान मनात कुस्ती करा खाली शेवटच्या सात कुस्त्या उरलेले हे किती वेळा पुकारायचे यांना त्यांच्याकडे सांगा त्याला बोलावा आणि गिरिराज परभणी चला डावावर तोड चालू आहे चांगली कुस्ती एकदम एक नंबरची कुस्ती सारखी चालू आहे आता ज्याच्याकडं दमखास करंट पारा त्याची जादू चालला भाऊ पांडे दिगंबर हिंगोली आखाड्यात आला भाऊ पांढरे वाशिमचा वा कुस्ती लीग उभा झाली विदर्भाचे वाघ पुणेरी उस्ता मुंबईचा शस्त्र यशवंत सातारा कोल्हापुरी मावळे असे सहा संघ तयार झाले आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं व्यासपीठ निर्माण झालं बाहेर वाई बोलून सर्वजण चला चला सर्वजण बाहेर वा इकडं चला अरे इकडून व्हा म्हणल्याच्या नंतर व्हाय पाहिजे दांडा घेऊन मग येऊ का तिकडून चला अरे इकडून व्हाय चला समोरचे चला पाय इकडं बघा खाली खाली बघा बघा खाली समोरचे बघा खाली व्हा म्हणलं व्हायचं चला तानाजी भाऊ जाधव यांच्या मित्राचा सोनी कंपनीचा मोबाईल ज्यांना कोणाला सापडला असेल त्यांनी इथे आणून देण्याची कृपा करावी सर सुचना द्या आणि पुढची कुस्ती घ्या रात्रीचे पावणे दहा वाजलेले हो सातच कुस्त्या राहिलेले आहेत माऊली कोकाटे चला भाऊ पांडे चला स्वप्नी काशी आकाऱ्यामध्ये आलेला ज्ञानेश्वर गादेकर आलाय का पहिलवान राजीव नांदेड भाऊ पांडे चला भाऊ पांढरे